तर आता महाराष्ट्रात लागोपाठ गोळीबाराच्या घटना घडताना दिसत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांचं आता या पार्श्वभूमीवर समोर येत आहे. जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेचं काय असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. जितेंद्र आव्हाड यांनी याद्वारे सरकारवरती टीका केली आहे. मॉरिसचा शिंदेसोबतचा फोटो पोस्ट करत आव्हाडांनी निशाणा साधलाय. तर मागील 2 महिन्यामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्यांचा तपशील जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर याआधी जितेंद्र आव्हाडांचा आपण एक्सपोज पाहतोय. महाराष्ट्रात लागोपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं सुरू आहे ही गंभीर बाब आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. सागर बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर जालन्यामध्ये गजानन तौर यांच्यावर गोळीबार झाला. या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आधीच्या काही घटना आहेत आपण त्याचा तपशील पाहतोय. 11 डिसेंबरला ही घटना घडली होती. त्यानंतर 5 जानेवारीला पुण्यात शरद मोहोळ याच्यावरती गोळीबार झाला. 3 फेब्रुवारीला कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाडांचा महेश गायकवाड यांच्यावरती गणपत गायकवाडांनी गोळीबार केला होता. 7 फेब्रुवारीला 40 गावामध्ये भाजपचे माजी नगरसेवक यांच्यावर गोळीबार झाला. त्यानंतर 8 फेब्रुवारीला सांगलीत आरटीआय कार्यकर्ता संतोष कदम याची हत्या करण्यात आली. 8 फेब्रुवारीला मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार झालाय. तर महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या या गोळीबाराच्या घटना आहेत आणि या खऱ्याच चिंताजनक आहेत.